कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती. आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटास त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही. कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात, आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात, एकानी रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय. आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे. तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरं, सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकानी रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं, हे सगळं आपण करत आहोत. तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये. आमच्यासाठी, रेस्क्यू टीम्ससाठी, रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती, आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात. त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी. परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत, प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत, आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये, अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे. पर्यटकांना, तरुणांना, तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं. तेथे येऊन हुल्लडबाजी, तेथे येऊन डीजे वाजवताय, तेथे येऊन रिस्की पॉईंट, अशा जसं कुंभ्याचा पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारतायत, गोलांट्या उड्या मारतायत, काहीही करतायत रील्सच्या नादासाठी, फोटोजसाठी, सगळं का करतोय हे आपण. निसर्गामध्ये येताय तर निसर्ग पाहायला या, निसर्ग ऑब्झर्व करायला या, निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची चेष्टा करू नका. माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे, निसर्गात या, निसर्गाचा आनंद घ्या, परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या. उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका, किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे, इथे ते पोहोचायचं आहे, अशी अशी रिस्की जागा आहे, ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल. कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी, अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. काल मुंबईवरनं एक 6 मुलांचा ग्रुप जो आहे कुंभे धबधबा या ठिकाणी आलेला होता, त्याच्यामध्ये 2 मुली आणि 4 त्यांची मुलं मित्र होते. काल सकाळी साधारणतः 10:30-11 टायमाला ही लोकं कुंभे धबधबा जो आहे त्याच्या व्ह्यू पॉईंटला गेली होती चालत चालत. खरं तर नवीन ही लोकं आहेत, त्यांना पूर्ण परिसराची माहिती नाही आणि अतिशय अरुंद वाटेने चालत असताना फोटो काढण्याच्या नादामध्ये मागे असलेली त्याच्यातली 27 वर्षीय तरुणी जी आहे ही पाय घसरून खोल दरीमध्ये पडली होती. सदर मुलगी खाली दरीमध्ये खोल साधारणतः 300-400 फूट खाली पडल्यानंतर सोबत असलेले तिचे जे मित्रमैत्रिणी आहे घाबरले आणि पटकन ते वरती आले. वरती आल्यानंतर त्यांनी स्थानिकांना तिथे माहिती दिली की अशा अशी मुलगी खाली पडलेली आहे त्यांच्यावाली. स्थानिकांनी तात्काळ आम्हाला कॉन्टॅक्ट केला पोलिसांना आणि आम्हाला सांगितलं की अशा अशी मुलगी जी आहे खाली गेलेली आहे. आम्हाला अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या स्टाफसह पण तिकडे घटनास्थळावरती रवाना झालो आणि आमच्या संपर्कात असलेले जे रेस्क्यू टीम्स आहेत त्या रेस्क्यू टीम्सला आम्ही पाचारण केलं. एक तासाभरामध्ये आपल्याकडे SVRSS टीम आहे कोलाडची, शिलार मामा जे आपल्या मानगावचे आहेत त्यांची एक टीम तात्काळ पोहोचली. नंतर महाडवरून आपल्याकडे जी आहे सिस्केप नावाचा जो ग्रुप आहे बचाव कार्याचा, असे 3 ग्रुप आपल्याकडे आले. आणि मग जेव्हा या लोकांनी बचाव कार्य सुरू केलं तेव्हा त्यावेळी खरं तर 1.5-2 तास प्रचंड मोठा पाऊस तिथे होता आणि खूप सारा फॉग असल्यामुळे खाली काहीही दिसत नव्हतं. अशा वातावरणामध्ये या रेस्क्यू टीमच्या मुलांनी म्हणजे अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांनी स्टार्ट केलं वर्क आणि 20-25 मिनिटांमध्ये त्याच्यातला एक जो रेस्क्यू टीममधला मेंबर आहे हा खाली पोहोचला तिथे जिथे ही मुलगी खाली पडलेली होती. नंतर मग त्यांनी मुलीला बघितलं असतं तर मुलीची हालचाल चालू होती, त्यांनी मेसेज दिला की मुलगी जिवंत आहे आणि ही वाचू शकते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच या सगळ्या टीमने फार मेहनत करून
रेस्क्यू जे आहे पटकनीला कसं बाहेर काढून हॉस्पिटलाइज करता येईल यासाठी प्रयत्न सुरू होते. पाऊसही मोठा सुरू होता. बट याच्यामध्ये आम्हाला या सगळ्या अडचणीमध्ये काम करताना 4 तास आमचे ऑलमोस्ट याच्यामध्ये गेले. जवळपास 6 तास आम्हाला रेस्क्यूमध्ये सगळे याच्यामध्ये गेले. ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, सगळे डिपार्टमेंटची लोकं, महसूलपासून MSCBची सगळी लोकं तिथे हजर होती, ग्रामस्थ हजर होती. मुलीला आम्ही बाहेर काढून तात्काळ तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलाइज केलं. परंतु दुर्दैवाने जे आहे की हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत तिचा जो आहे तिचा मुलगी मृत्यू पावलेली होती. तर अशा पद्धतीनं कालचं आमचं जे आहे हा बचाव कार्य आमचं झालं होतं. मी या सर्व पर्यटकांना, सर्व तरुणांना एक आवाहन, एक विनंती करेल की आपण सध्या आपल्याकडं अतिशय सुंदर निसर्ग आहे, आपण निसर्गाचा या सर्व पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. परंतु कुठेही घेताना या सेल्फीच्या फोटोच्या नादामध्ये, अतिउत्साहाच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यात जाईल, इंजुर्ड होईल असं वागू नये. आणि ज्या ठिकाणी आपण नवीन आहोत त्या एरियाची आपल्याला पुरेपूर माहिती नाही आहे अशा ठिकाणी आपण स्थानिक लोकांच्या मदतीने अशा ठिकाणी जावं किंवा जाऊच नये, आणि जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.